रंगभवन परिसरातील विनीत हॉस्पिटलवर महापालिकेकडून सील करण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे. तसेच सोलापूर शहरातील बोगस डॉक्टरांवर सुद्धा लवकरच कारवाई करण्यात येणार आहे अशी माहितीही पांडे यांनी दिली आहे. माननीय आयुक्त सरांच्या निर्देशान्वये सोलापुरातील सर्व DCH आणि DCC हॉस्पिटलचं आपण नियंत्रण करत असतो. मधल्या काळात जशी तक्रार प्राप्त झाली तसं विनीत हॉस्पिटलमध्ये जे काही चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट देण्यात आलं आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्यासंदर्भात पुढील पोलीस कारवाई करत आहे. हॉस्पिटलला परत त्यांच्याकडे ॲडमिट असलेले पेशंट्स ते योग्य त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यास आणि नातेवाईकांना पण सांगण्यास कल्पना दिली आहे आणि ते हॉस्पिटल सील करण्यात येणार आहे. या पद्धतीनं सोलापुरात जे काही अनेक इतर हॉस्पिटल सुद्धा असतील तर त्यांनी आपलं सर्व डॉक्युमेंटेशन क्लिअर करून घ्यावं. कोणीही बोगस डॉक्टर असतील तर त्यांनी त्यांची सेवा बंद करावी. त्या ज्या डॉक्टरांची जी पात्रता आहे त्या शासनाच्या गाईडनुसार कोविडचं ट्रीटमेंट द्यायचं असेल तर महापालिकेची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. महापालिका आणि प्रशासनाची जी गाईडलाईन्स आहेत ते संपूर्ण फॉलोअप करूनच आपला कोविडचं ट्रीटमेंट करता येईल. कोणीही जास्तीची बिलं आकारू नये. बिलं आकारल्यास सुद्धा कारवाई करण्यात येईल. बोगस दवाखाने बोगस हॉस्पिटल बोगस डॉक्टर्स किंवा तसा जर कोणी आढळत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्याची तपासणी पथक तयार करून असे रँडमली हॉस्पिटलला आम्ही तपासणार आहोत.